विद्यार्थी मित्रांनो सप्रिय नमस्कार ज्ञानवंदन निष्किटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोल या टॉपिकवर महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच रचना सहायक एक एक्झामसाठी आजचा व्हिडिओ अगदी महत्त्वाचा असणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे खालीलपैकी शोक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ॲन्सर सिंधू नदी नेक्स्ट चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे वारणा नेक्स्ट भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता आन्सर सुंदरबन नेक्स्ट नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत अँसर पंधरा नेक्स्ट नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे जे धरण आहे ते कोणत्या नदीवर बांधलेलं आहे अँसर गिरना नेक्स्ट सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत अँसर अठरा नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सदोतीस आजच्या अनेक खंडांच्या निर्मितीच्या अगोदर एकजेन्सी खंड होता त्याचे नाव काय तर आन्सर आहे पॅजिया र लक्षात घ्या राज्यसेवा मुख्य दोन हजार बारामध्ये प्रश्न विचारलेला आहे नेक्स्ट लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे आन्सर सातारा नेक्स्ट पारकुई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे आन्सर अरुणाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशची कॅपिटल विचारली तर माहीत पाहिजे कॅपिटल आहे इटानगर नेक्स्ट मल्याळम कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे ॲन्सर केरळ आणि केरळची कॅपिटल आहे तिरुवनंतपुरम महाराष्ट्राचे मुंबई कर्नाटक बँगलोर आणि तामिळनाडूचे आहे चेन्नई नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक एक्केचाळीस खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही ॲन्सर हरियाणा नेक्स्ट जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ॲन्सर सहारा नेक्स्ट शिखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे ॲन्सर अमृतसर नेक्स्ट जगातील सर्वात मोठी नदीच्या पात्रातील बेट माजुली हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे अँसर ब्रह्मपुत्रा नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पंचेचाळीस निलगिरी पर्वत शृंखला कोठे स्थित आहे अँसर तामिळनाडू ओडिसाची कॅपिटल माहीत पाहिजे भुवनेश्वर आहे उत्तराखंडची डेहराडून महाराष्ट्राची मुंबई नेक्स्ट कोणत्या शहरात सरोवराचे शहर म्हणून ओळखले जाते तर लक्षात घ्या उदयपूर हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सत्तेचाळीस जांभा विरहित कोणत्या विभागात आहे तर उत्तर कोकण योग्य उत्तर आहे नेक्स्ट अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते तर राजेवाडी हे योग्य उत्तर आहे कर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक एकोणपन्नास महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवी हा धबधबा आहे तर जळगाव हे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे तसंच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर पिंपरी चिंचवड महानगरपालिका टेस्ट सिरीज जर हवी असेल तर आपण परचेस करू शकतात एकूण नऊ हजार प्लस प्रश्न आहे तीनशे नव्याण्णवमध्ये टेस्ट सिरीज भेटेल ज्यामध्ये पन्नास सराव प्रश्नपत्रिका आहेत बावन्न ऑनलाईन टेस्ट आहेत त्यानंतर टी सी एस एक्झाममध्ये विचारलेले तीन हजार पाचशे दहा प्रश्न आहेत पाच फुलँड टेस्ट आहेत त्यानंतर महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत त्यासोबत पिंपरी चिंचवड शहराविषयी महत्त्वपूर्ण तीनशे प्लस प्रश्न पुणे महानगरपालिका परीक्षेत विचारलेले प्रश्न असे एकूण विद्यार्थी मित्रांनो नऊ हजार प्लस प्रश्न आहे सर्व जे मेटेरियल आहे ते तुम्हाला पीडीएफ स्वरूपात भेटेल परचेस करण्यासाठी त्र्याण्णव पंचवीस साठ सौतीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तसेच आपल्याला जर कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी टेस्ट सिरीज हवी असेल तरी देखील आपण परचेस करू शकतात टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल पाचशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला मटेरियल भेटेल त्यासोबत आपल्याला कनिष्ठ अभियंता स्थापत्य किंवा स्थापत्य अभियंत सहाय्यक यासाठी टेक्निकल टेस्ट प्लस नॉन टेक्स जर हवं असेल तर चारशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज विद्यार्थी मित्रांनो भेटेल परचेस करण्यासाठी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस या क्रमांकावर व्हॉट्सॲप करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पन्नास खालीलपैकी कोणते कारण मृदा प्रदूषणाचे नाही लक्षात घ्या यापैकी नाही म्हणजे वरील कोणतेही कारण हे मृदा प्रदूषणाचे नाही त्यानंतर पुढे जायचं आहे क्वेश्चन क्रमांक एक्कावन्न प्रवाळ हा टॅडॅश आहे तर प्रवाळ हा विद्यार्थी मित्रांनो सजीव आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही तर अँसर आहे तेरेखोल नेक्स्ट किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणत कोणत्या प्रकारची वने आढळतात अँसर कांदळवन किंवा दलदल पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक चोपन्न समृद्धी कॉरिडॉर कोणत्या दोन शहरांना जोडतो तर मुंबई नागपूर योग्य उत्तर आहे नेक्स्ट कोणत्या राज्यातून लोखा नदी वाहते हॅन्सर मेघालय नेक्स्ट नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते तर अरबी समुद्र योग्य उत्तर आहे नेक्स्ट रायगड जिल्ह्यातील थळ येथील वायू आधारित खत प्रकल्प सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्या निगमाच्या मालकीचा आहे तर राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक अठ्ठावन्न नंदुरबार जिल्ह्यात प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणते ॲन्सर तोरणवाळ नेक्स्ट शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे ॲन्सर म्यानमार नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही अँसर उल्हास तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने एकूण आपण किती तीस प्रश्न बघितले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर लगेचच लाईक करायचं टार्गेट आहे हंड्रेड प्लस लाईक लाईक करण्यामध्ये कंजुसी करू नका आणि जर टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तसेच जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ज्ञानवर्धन न्यूज किटर त्याला देखील जॉईन करू शकतात थँक्यू